त्याच्यासंबंधीच्या लौकिक होतं आणि त्या लौकिकामध्ये त्यांचा संबंध शिक्षक वर्गाचं योगदान आहे, परंतु डॉक्टर गोसावी यांचं नेतृत्व मार्गदर्शन हे त्याचं मुख्य कारण आहे. गेल्या माझ्या नाशिकच्या दौऱ्यामध्ये त्यांच्या पत्नी गेल्या म्हणून मी विचारला होतो. त्यांच्या पत्नी त्या माझ्या वडिलांच्या कुटुंबातल्याच एक भगिनी होत्या, त्यामुळे वारामतीचे होते आणि त्यामुळे आमच्या एक दोन तीन पिढ्या कौटुंबिक संबंध या सगळ्या कुटुंबाचा आहे. डॉक्टर गोसावींनी नाशिकमध्ये हजारो विद्यार्थी तयार केले, एक प्रकारचं दर्जेदार शिक्षण देण्याच्या संबंधीचा लौकिक अर्ज होता. असे नाही आहेत, महाराष्ट्राच्या शैक्षणिक चळवळीवर एक मोठा आघात आहे, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात, ते गेले. पण त्यांचं स्मरण शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर विविध क्षेत्रात अखंड राहील याचा माझा विश्वास आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर्वे सर्वा मोसो गोसावी सरांचं काल निधन झालं आणि यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनाकरता म्हणून शरद पवार हे नाशिकमध्ये गेले होते. शिक्षण क्षेत्रात गोसावी सरांचं मोठं कार्य राहिलेलं आहे आणि याबद्दलच्या भावना शरद पवारांनी यावेळी व्यक्त केल्या.